मित्रांनो, आतापर्यंत आपण विद्यार्थ्यांना आपल्या नकाशा आणि खुणा या धड्यातील आराखडा कसा तयार करायचा ते सांगितलेले आहे. या आराखड्यामध्ये आपण आपल्या परिसरातील कोणत्या बाबींना स्थान द्यायचे, कोणत्या बाबी वगळायच्या ते देखील त्यांना सांगितलेले आहे. आज आपण आता विद्यार्थ्यांना याच आराखड्याचा उपयोग करून आपल्या परिसराचा नकाशा कशा प्रकारे तयार करायचा ते शिकवणार आहोत. नकाशा तयार करताना सर्वप्रथम महत्वाचे आहे ते नकाशाचे शीर्षक. शीर्षक म्हणजेच काय तर या नकाशाला दिले जाणारे नाव. या नावावरूनच आहे हे समजते. आपण आता विद्यार्थ्यांना नकाशाचे नाव ठरवण्याचं शिकवणार आहोत. त्याचप्रमाणे नकाशासाठी प्रमाण कसं घ्यायचं हे देखील शिकवणार आहोत. आणि तसेच आपण विद्यार्थ्यांना नकाशामध्ये जी सूची वापरली जाते त्या सूचीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी चिन्ह घेतली जातात त्या चिन्हांचा आकार, त्या चिन्हांचा रंग याचा देखील कसा उपयोग करायचा ते देखील सांगणार आहोत. तसेच आपण विद्यार्थ्यांना नकाशामध्ये जी रंगसंगती वापरली जाते त्याविषयी देखील माहिती देणार आहोत. आणि या रंगसंगतीचा तसेच विविध खुणांचा, चिन्हांचा आणि दिशा सूचीचा वापर नकाशामध्ये कशा प्रकारे केला जातो हे देखील सांगणार आहोत. आणि त्यांच्याकडून आपण आपल्या परिसराचा नकाशा तयार करून घेणार आहोत. तर चला मग आज आपण पाहूया आपल्या परिसराचा नकाशा कशा पद्धतीने तयार करायचा. धन्यवाद.